तीन लोकमत मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला धक्कादायक बातमी साकेनाक्यातील बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। ऑपरेशन झालेलं असलं तरी पीडितेला सध्या व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलंय। अंतर्गत भागामध्ये मोठी जखम झाल्याने या महिलेचं आतडच बाहेर आलं। ऑपरेशन नंतर पीडित महिलेचं शरीर कशी प्रतिक्रिया देतं याची आता डॉक्टर वाट पाहतायत। जोपर्यंत या महिलेची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवता देखील येणार नाहीये। आरोपी बरोबर ही महिला राहत होती। राजावाडी रुग्णालयामध्ये जाऊन महापौर किशोरी पेंडणेकर यांनी पीडितेच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि यानंतर महिलेची प्रकृती खूपच गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं। नौ तारखेच्या पहाटे म्हणजे उजाडता 10 तारीख 3 वाजता पोलिसांना फोन गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचं तिला राजावाडी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं। अर्थातच राजावाडी महानगरपालिकेचं हॉस्पिटल असल्यामुळे कालपासून आम्ही त्यांचं अपडेट घेत होतो, पण आत्ता अत्यवस्थेत आहे, खूपच क्रिटिकल कंडिशन आहे। आणलं तेव्हा तिच्यावर लगेच शस्त्रक्रिया केली, पण इतका आतून रक्तस्त्राव झालाय, कुठेही तिच्या बॉडीवर दुसऱ्या कुठल्याही निशाणं नाही, फक्त इथे एक जरासा ब्लॅक असा आपण एक मुक्का मारतो तसं आहे। अतिशय म्हणजे अतिशय क्रिटिकलमध्ये आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो 2 मिनटं किंवा 2 तास असंही होऊ शकतं। पण पोलिसांनी दाखवलेल्या फोन आल्याबरोबर जी तत्परता दाखवली आणि घेऊन आले, नंतर तिचं नातेवाईक कोण आहेत का म्हणून जेव्हा विचारणा केली मी, त्यावेळेला तिची आई ती एकटीच तिथे आहे। तिच्याशी बोलल्यानंतर म्हणजे त्यांनी असं सांगितलं, तिच्या आईनी सांगितलं की गेली 10-12 वर्ष ती त्या जो इसम टेम्पोजवळ सापडला त्याच्याबरोबर ती राहत होती। अर्थातच त्यांच्यामध्ये भांडणही चालू होतं म्हणून कुठल्या तरी व्यक्तीला ते कळलं म्हणून त्यांनी पोलिसांना कॉल दिला। पोलिसांना कॉल दिल्यानंतर ती टेम्पोमध्ये अतिशय वाईट अवस्थेत पोलिसांना मिळाली। इथे आणल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी तिचं ब्लड खूप लॉस झालेलं होतं, म्हणजे रक्तस्त्राव खूपच होता, प्रायव्हेट पार्ट तिचा एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना खूपच वाईट अवस्थेत होता, काही आतडीसुद्धा बाहेर आलेलं होतं, त्याच्यानंतर आतमध्ये रक्तस्त्राव होता। अर्थातच ती सांगण्याच्या आजही तेव्हाही नव्हती, कालच्या ह्याच्यात आणि आजही। मग जो पकडला गेले त्याच्यावरती पोलीस नक्कीच हे कथा नाही, मुंबई पोलीस नेहमीच हे सगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध वगैरे लावून, पण हा तर लगेच हातोहात मिळाल्यामुळे ते थोडंसं पोलिसांना पटकन माहिती कळल्यामुळे तेही गेले।